राष्ट्रवादीचे नेते माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचा बुलढाणा दौरा सुरू असताना 11 डिसेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कवठळ येथे विद्यमान विधान परिषदेचे सभापती आमदार अमोलदादा मिटकरी यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्रात नियमित OPD सुरू करण्यात आला. तसेच गावातील महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायत कवठळ अंतर्गत बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अगरबत्ती उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास अमोलदादा मिटकरी यांच्यासह प्रसेनजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विश्वासराव झाडोकर, सौ दीक्षाताई खंडेराव तसेच गावातील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्याकडे आपल्या इथं लाभलेले आमदार साहेब, विधान परिषदेचे आमदार अमोलभाऊ मेटके गडकरी आणि बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर विश्वनाथभाऊ झाडोकर, विश्वास पाटील आणि आमचे मित्र फारुखभाई, सय्यदभाई आणि आशिफभाई आणि गावकरी बंधू आणि भगिनी साहेब यांच्या आणि दुपारी जवळजवळ 1:30 वाजता 60 ते 70 बाया आधीचा जमा होते झाले त्या. आपण लेट आले त्यानं थोडा आता कसं बाया घरी गेल्यानंतर येऊ शकत नाही. तर मला गावाचं एकच सांगायचं आहे की आमच्या इथं आरोग्य उपकेंद्र होतं पण उपकेंद्रामध्ये कोणतीच सुविधा नव्हती. पण ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबाकडे गेलो आणि बाळासाहेबाला आमच्या गावाची पूर्ण स्टोरी सांगितली की बाबा तुम्ही मतदारसंघाचे आमचे नेते आहात तर आमच्या गावाची अशी अशी परिस्थिती आहे, मजूर वर्ग आहे आणि आजपर्यंत बी कोण आमच्या गावासाठी काही प्रतिनिधी जे आहेत यांनी कोणत्याच प्रकारचे आमच्या इथं विकासाचे कामं केलेले नाहीत. आणि मला असं एक आठवते की त्यावेळेस चिकनगुन्हा आला होता तर चिकनगुन्ह्याच्या वेळेस आम्ही आमचे मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ कुटे यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब, आमदार साहेब की बाबा आमच्या इथं अशी अशी परिस्थिती आहे, आमचं उपकेंद्र आहे, ऑलरेडी जागा आहे, तुम्ही एक तात्पुरता आम्हाला एखादा डॉक्टर आणि नर्स द्या. तर त्यांनी आमच्यासमोर कोणी अधिकाऱ्याला फोन केला आणि हे सांगितलं की बाबा तुम्ही 4 दिवसाच्या आज जर तिथं नाही गेले तर मी स्वतः डॉक्टर आहो, तर मी तिथं गेल्यानंतर पेशंटला मी तिथं ट्रीटमेंट चालू करेल. परंतु आज त्या गोष्टीला 15 वर्ष झाले पण आतापर्यंत मी उपकेंद्रावर कोणता डॉक्टर आला नाही. आणि हा जो माध्यम आहे बाळासाहेबांची मेहरबानी आणि आपले पालकमंत्री राजेंद्र सिंगने आणि योगायोग आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं आणि हे मशिना जवळजवळ 1 महिन्या पहिले आणल्या होत्या. पण बाळासाहेब म्हणते आपल्याकडे आमदार साहेब निघून गेले तर त्यांची हातून आपल्याला उद्घाटन करायचं आहे आणि 1 महिना त्यांच्यासाठी थांबलो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं मुस्लिम समाज जो आहे हा जवळजवळ 50% मुस्लिम समाज आहे तर इथं उर्दू शाळेची अशी अवस्था आहे की उर्दू शाळेमध्ये काय झालं की 7 वीपर्यंत 8.5 शाळा आहे आणि 7 वीच्या पुढे जर टाक्याचं जर म्हटलं तर जवळजवळ 8.5 पैशावर जे लोक आहेत ते शेगाव खामगाव कुठेही टाकू शकतात. परंतु आम्ही त्याच्यासाठी एक ठराव घेतला की बा आमच्या दिसा कोणती एखादी स्वस्था का होईना पण 12वीपर्यंत दिसा आमच्या गावामध्ये शाळा व्हायला पाहिजे. कारण की आमचा उद्देश हा एकच आहे की घरच्या भागावर ते पुरे आज त्याला शिक्षण होऊ शकते तर ते शिक्षणापासून मुस्लिम समाज दिसा वंचित राहिला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गावातल्या अतिशय भावनिक अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सरपंच दिशाताई, आपल्या आग्रा खातर कवठळ या गावाला आवर्जून आलेले महाराष्ट्राचे मुलुख मैदान तोप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुबंध महाराष्ट्रभर चिरपरिचित असणारे आमदार माननीय अमोलदादा मिटकरी, आमचे स्नेही विश्वभाऊ, विलासराव, गजानराव, या ठिकाणी फारूकभाई, संजीवभाऊ, आसिफभाई, सर्वच मान्यवर मंडळी नाव घेतो म्हटलं तर प्रत्येकाचं घ्यावं लागेल आणि माझ्या सहकाऱ्यांनो आय बहिणी वेळ बराच झालेला आहे. 4 वाजता जळगावचा कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे. वेळ कमी असल्यामुळे जास्त फिरणं शक्य नाही आहे. आमदार साहेब बोलले की आपल्याला सर आपल्या 4 वाजता कार्यक्रमाला चला, म्हटलं नाही कवठळवाल्यांना आपण वेळ दिलेली आहे तिथं शॉर्टमध्ये आपण कार्यक्रम करू तिथूनच मग पुढे जाऊया. मना केलं पण त्यांना गावावरून चाललं म्हणजे 5 मिनिटं घरी बसू आता ते पण रद्द करावं लागेल. सर आता पहिले भविष्यात किंवा जळगावचा कार्यक्रम आपल्याला मना केला ठेवता येईल.
मित्रांनो, अमोलदादा तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो. या गावाने कवठळ गावाचं आमचं शिवभय आहे. तिथून 6 किलोमीटर माझं गाव आहे आणि या गावचं अनेक लोकांचा माझा असा जवळचा संबंध आहे, परिचय आहे. मतदारसंघ जातीवादी आहे असं लोक म्हणतात, पण मी त्याला साफ नाकारतो. मी तुम्हाला काही असे गाव दाखवतो ज्या गावामध्ये सामाजिक मतदान नसताना त्या गावामध्ये मला भरभरून लोकांनी प्रेम आणि मतं दिलेले आहेत. ते वानखेड असेल, ते आलेवाडी असेल, ते चिचारी असेल, ते वसाडी असेल, तसंच हे कवठळ गाव होऊन त्यातच आहे. आणि मजूर वर्ग म्हटल्यानंतर बाकी लोक म्हणतील किती खर्च आला बाळासाहेब सुसे पाटील, मला सांगायला आनंद वाटतो. या गावातला दूधचा पैसा देखील या लोकांनी मला परत केला, पैसे वाटायचं काम होत. आणि माझ्या माहित असतं पैसे वाटून कुठून शेतकऱ्याला पोरगा खर्च करून करून किती करणार आहे ते सर्व समजून सर्वांनी मतदारसंघात हीच परिस्थिती राहिली. आणि आज राष्ट्रवादीच्या परिवारामध्ये आपल्या घरामध्ये पुन्हा आल्यानंतर ही मंडळी देखील माझ्यासोबत गेल्या 18 10 दिवसापूर्वी पक्षामध्ये प्रवेश करती झाली आणि आज त्यांनी मला आनंद वाटला. मी कौतुक करेल सरपंच आपल्या देशातचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. तुमच्यामध्ये दृष्टी आहे, या गावामध्ये विकासाचे कामं करताना रोजगार कसा निर्मिती केला जाईल हा नेहमी आपला विषय राहतो, तो फार महत्त्वाचा आहे. महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, भविष्यातले अनेक विषय त्यांच्या डोक्यासमोर आहे. आज आपण ओपीडीचं प्लॅनिंग केलं. आंबेसाहेब इथं आपल्या सरपंचांच्या 1 रुपयाला लागतं एमजी प्लास्टिकपर्यंत आम्ही करून देऊ. डायलिसिसचे जरी पेशंट असेल तर ते सुद्धा फुकट होणार आहे. हा एक मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. दुसरं असं सरपंच त्यांना सांगायचं वाटतं की आज आपण दिव्यांग बांधवांना लाईट वाटप केलं आणि तुमच्या या 2-3 गावांमधून 40 दिव्यांग आहेत असं आपण सांगितलं. त्यामध्ये यांना देताना दोन्ही डोळे अधिक दृष्टी झालेली, काही ठिकाणी हात नसतात, पाय नसते, कर्णबधीर आहेत, तर स्वरूप फाउंडेशन ज्या सुप्रियाताई सुरे चालवतात त्यांना सुद्धा आधी 20 लाख रुपये आमच्या आमदार निधीतून देऊन त्यांचे 20 लाख असं 40 लाख रुपयाचं एक मोठं शिबिर घेतो आहोत. इथे जे काही दिव्यांग असतील तर तुम्ही त्या दिव्यांगांना तिथे पाठवा. कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कर्णयंत्र आणि जे आंधळी लोक आहेत त्यांना जे गाडी लागते, समजा एखाद्या भाजीपाल्याचा एखादा उद्योग सुरू करायचा असेल, कारण मला माहिती आहे की मगापासून मी पाहतोय की फार कमी. आता यांच्याशी बोलताना मी वानखेड्यांना म्हटलं की या गावच्या सरपंच इतके ऍक्टिव्ह आहेत, जर आपल्या भागात असे ऍक्टिव्ह सरपंच असते की करण्याची काही धडपड आणि तळमळ आहे तर आम्ही एवढं मोठं बॅकअप उभं केलं असतं की आज आम्ही आमदार आहोत, आमच्या हातात सुद्धा गाव आहे. पण मला त्यांच्यासमोर गावच्या सरपंचांना फोन करून विचारायला लागलं की 15-20 टक्क्यातला निधी किती शिल्लक आहे. मात्र खरोखर तुम्ही गावकरी सुद्धा भाग्यवाना की ते दोघेही पती पत्नी, म्हणजे आम्ही फक्त भाषणात सांगत नाही की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, रमाई, हे फक्त भाषणात सांगण्यासाठी नसतात तर याची कृती सुद्धा झाली पाहिजे. तर ते कृती अर्थातच दीक्षेने आपल्यामध्ये दिसली, त्याला पाठबळ आपल्या मिस्टरांचं आहे, त्याच्यामुळे ते इथे नाही पण त्यांना सुद्धा 32 टोपांची सलामी देतो की अशा पद्धतीनं म्हणजे तो अगरबत्तीचा उद्योग मी छोट्या गावात पाहिला मगा, आता आपल्या ठिकाणी सुद्धा उद्घाटन केलं आणि गावकऱ्यांची पण तळमळ. मला तर आश्चर्य वाटतं की या भागाचे आमदार मागच्या काळात राज्यमंत्री होते, तुमच्या भागात कोणाचे पालकमंत्री झाले तुम्ही? पालकमंत्री झाले, राज्यमंत्री झाले आणि 20 वर्षात डॉक्टर नाही राव गावला. देश की आजादी के 75 साल मनाने वाली भारतीय जनता पार्टी को पूछना चाहिए. नरेंद्र मोदी ने विचार लो पाहिजे की लंबा गप्पा आणता 75 साल हमारे देश को आजाद होने के लिए हुए भाई और बहनों. आणि काल बिपिन रावतचे हेलिकॉप्टर कोणी पाडले हे त्याला विचारलं पाहिजे. जे 3 दलाचा प्रमुख आहे त्या माणसाच्या हेलिकॉप्टरचा इतका मोठा घात होऊन 13 लोक जाळून मारले जातात ते विचार करा. या देशात जर एवढे मोठे लोक सुरक्षित नाही तर आपल्या फक्त भाजपवाले बकवास गोष्टी करण्यात यांच्या जिभेला हात उरलेला नाहीये. यांना सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ वाटतं म्हणून मागच्या काळात पालकमंत्री असून, मंत्री असून आणि आता या विभागाचे आमदार असून सुद्धा 20 वर्षात जो एखादा डॉक्टर आमचा आवाज असेल. MCA न्यूज करिता भगवान पाखरे, कवठळ.